छत्रपती शिवाजी महाराज की जय। तर नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत स्वागत करतो तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे 26 जानेवारी, रिपब्लिक डे। त्यानिमित्त तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। आणि टाईम झाला सकाळी 6:30 वाजलेत आणि आपण आज निघालो नवीन गड एक्सप्लोअर करायला, तो म्हणजे सरसगड। आता पहिले प्रथमेश थांबलाय, तिथे जाऊन त्याला भेटतो आणि मग अपडेट देतो तुम्हाला। तर आपण पोहोचलो आपल्या स्पॉटवर सागरडेरीजवळ दमखाडी। तर प्रथमेशाची वाट बघायची आपल्याला, प्रजासत्ताक दिन आहे म्हणून सगळीकडे मिठाईचं काम चालू आहे, बिकॉज तो मिठा करणारही पडेल ना। फायनली प्रथमेश भाई आलाय आपला। पहिले तर प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देता। तुला पण शुभेच्छा। आणि आज कुठल्या गडावर चालले ते मी सांगितलंय, पण ते कुठे आहे ते नाही सांगितलंय अजून। त्यामुळे ते मला असं वाटतं की आपण तिथेच जाऊन सांगावं कुठल्या गडावर चालतंय। हां चला। तर मित्रांनो, जवळपास 7:30 वाजले आणि आम्ही आता आलोय पाली खोपोली रोडला। इथे आपण लास्ट टाईम नाश्ता घेतला होता आणि याच रोडनी जायचंय। दोन्ही रूट एकच आहेत म्हणून मी काही व्हिडिओ जास्त दाखवत नाही, बिकॉज रूट सेम आहे आपलं। आता पटकन निघूया पुढे, बिकॉज ऑलरेडी किती वाजलेत, 7:15, 7:15 वाजले। तर मित्रांनो, समोर जाय तर पाली गाव आहे आणि हा आहे आपला सरसगड फोर्ट। आता ट्रेक रस्ता तर माहिती नाही मला कुठून जायचं आहे तो, पण बघूया कुठून। थोडा नाश्ता पण करूया, बिकॉज थंडी खूप वाजते आता। आणि पाण्यावर जो हा जी वेपर्स येतात त्यावरून कळत असेल की थंडी किती आणि पाणी किती थंड असेल आता। आपलं बघूया उपाशी आहे रे। तर मित्रांनो, जस्ट पालीमधला नाश्ता केला आहे आणि आलो आहे सरसगडचा किल्ला, जिथनं सुरुवात होणार आहे तिथे। तर हा आहे आपला पूर्ण किल्ल्याची माहिती आणि गड कसा असणार आहे त्याच्या चित्र आहे। तर ज्याला कोणाला वाचायचं त्यांनी स्क्रीनशॉट मारून वाचा। आता प्रॉब्लेम असा झाला आहे की बाईक लावायची कुठे, बिकॉज इथे गॅरेज तर आहे पण तो गॅरेजवाला समजायला पाहिजे आपलीच गाडी आहे म्हणून, पण तो एक जरा प्रॉब्लेम आहे। तेच गाडी कुठे लावायची जरा फाईंड आउट करतो आणि मग ट्रेकिंग चालू करूया। आपली बाईक तिथे लावले सेफमध्ये एकदम आणि ट्रेकिंगला सुरुवात करतोय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। चला, 26 जानेवारी दिवस चांगला आहे आणि आपण ट्रेक करतो ह्या वर्षात खूप सारे, त्यामुळे जरा फिटनेसकडे पण आपलं लक्ष राहते आणि एक गडांची देखील माहिती चांगली होते आपल्याला। तर आता पहिल्यांदाच मी या गडावर आलो, त्यामुळे मला पण माहिती नाही की गडाची चढाई कशी असणार आहे ती, बघूया अनुभवायला भेटेल आपल्याला। सुधागड सारखंच आहे की थोडा डिफरंट आहे तो। पूर्ण असा जंगल चालू झालं आहे, जस्ट हार्डली एक मिनिट पण नसेल झाला चढून आलो आम्ही वरती। आणि पायवाट एकदम छोटीशी जंगलातून चालू झाले। तर गड दिसायला लागला मित्रांनो, बऱ्यापैकी वरती आलो आहे आम्ही। आणि आता ही जी छोटी गॅप दिसते ना, इथून आहे वरती जायला रस्ता। थोडी बॉडी पण वॉर्मअप झाली, आता दम लागलाय पण अजून जोश मजबूत आहे। तर मित्रांनो, बऱ्यापैकी वरती आलो आणि आता आम्हाला फक्त 2 जण दिसलेत गडावर, हे इथे चढतायत। आणि त्यांच्याकडे बघून आम्हाला असं वाटतं की चढण खूप बेकार असणार आहे वरती, बिकॉज खूपच वरती आलो आहेत आम्ही आणि पूर्ण असेच आहेत रोड आता, ॲटलिस्ट त्या पॉईंटपर्यंत तरी इथल्या झाडापर्यंत, पण खूप जास्त चढण आहे। तर मित्रांनो, आता बऱ्यापैकी आपला डोंगरबाग संपला आहे आणि आता अशा पायऱ्या चालू झाल्यात, अशा पायऱ्या चढत जायचं आहे। बघायलाच किती डेंजर वाटते आता,
पूर्ण असा दगड चढून जायचा आहे आता. आणि दुसरी गोष्ट, इथून तुम्हाला दरवाजा काढणार नाही कुठे येतो, पण दरवाजा ॲक्च्युली या दोन दगडांच्या मधून आहे. तुम्हाला वरती गेल्यावर दाखवतोच मी. आणि आता खाली अजून दोघं जण दिसले, पण कॅमेरा स्पॉट होत नाही इथे. How was the Josh? Hi sir. Puruna Steve ek chukida power and direct dhakat nahi janar pan hat pa it pa tutti evada dagada var mar basle. Tar mitran thoda varti aloy ami ani ite amala gufa diste pan तसं तर सेफ आहे पूर्ण गुफा आतमध्ये, बिकॉज बऱ्याचशा व्हिडिओ आहेत आपल्या गुफा दाखवल्या त्याच्यात. पण आता आपण वरती जायचं की नाही आतमध्ये, येताना जाऊ. हां, आधी ऊन जोपर्यंत खालीच आहे तसं तर वरती आलाच आहे, पण खाली येऊन जाऊ. आणि जो मी दारोजा बोलवत होतो तुम्हाला, जो रस्ता बघत बोलवत होतो, तो हा रस्ता आहे. पूर्ण रस्ता डोंगरात कोरलेला आहे, पायऱ्या पूर्ण या डोंगरात कोरल्या. दोन डोंगरांच्या मधनं आहे, हा वेगळा आहे आणि हा वेगळा आहे. मधून ही शिडी गेले, हे चढून वरती जायचं आहे. आणि खालून जेव्हा आपण गड बघतो ना, तेव्हा ॲक्च्युलीमध्ये ह्या पायऱ्या दिसत नाहीत आपल्याला. रस्ता बघा मित्रांनो, हा मुरुद दिसायला लागला. तर मित्रांनो, फायनली आपण आलो आहे प्रवेशद्वार, दिंडी दरवाजा. आणि हा आहे दरवाजा. आता इथून प्रॉपर पूर्ण गड चालू झाला आहे. आणि थोडा रेस्ट घेतला आहे, बिकॉज जेवढं वाटतं तेवढं सोपं नाही आहे. आले कुत्रे आले, काय स्टॅमिना आहे भाई. तू एक मारीगोल्ड डिझर्व करतोस. इथे छोटी छोटी अशी गुफा टाईप गुफा नाही म्हणता येणार, बसायला असेल ना रे. गाठे भाळ चाल, काय माहिती नाही. पण इथे कॅम्पिंग विम्पिंग करू शकतो है ना, सेफ आहे. कॅम्पिंगचा प्लॅन झालाच तर करू शकतो आपण. तसं म्हणजे कोणतरी येऊन गेलेलं वाटतंय. ए हेलिपॅड आहे हा बघ मित्रांनो. हा पूर्ण आहे आपला पाली गाव. आणि इथेच आय थिंक गणपतीचं मंदिर देखील आहे कुठेतरी, आता वरून दिसत नाही प्रॉपर है ना. आणि हा आपला व्ह्यू. तर आपल्या फ्लॅगच्या इथून जस्ट इथून वरती चढत आलो आम्ही. पहिलाच पाण्याला टाका लागला इथे. खोल असेल काय, चल उडी मारून बघू. असेल खोल आय थिंक. ॲक्च्युली गड चढाल त्या साईडून आहे इथून. तर मित्रांनो, ते दरगाच होत. आणि थोडा पुढे आलो की ते खूप मोठा असा पाणी क्लिअर आहे रे हे बा. आणि दिसते खालतात तर हे बघ, मासे वगैरे दिसतात. पाणी किती क्लिअर आहे बघ, थंड असेल शेवाळे म्हणून ना. मित्रांनो, इथे जागोजागी एक गोष्ट चांगली की पाण्याचे साठे खूप आहेत इथे. आणि क्लिअर पाणी आहे, पण मासे वगैरे दिसतात क्लिअर. आय थिंक
खाली काहीतरी आहे वाटत. फ्रेश खाली काहीतरी आहे वाटत रे. बिस्किट घेतील चोरावरून टाकू ना. खूप सारे पाण्याचे टाके आहेत, म्हणजे हौद आहेत आणि केळीची झाड आहेत वरती. खूप साऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे दुसरी गोष्ट, सुधाकडला आम्ही दोघंच होतो आणि इथे पब्लिक आहे. मी आज 26 जानेवारी सगळ्यांना सुट्टी आहे म्हणून ती काय माहिती नाही, पण बरेच जण येतात. अजून एक पॉईंट लागला आहे, शास्त्रगारे पूर्ण प्रिंटिंग गेले. जरा जवळनं जाऊन बघूया काय आहेत ते शास्त्रगारे. मातीचं आहे सगळं. आता इथे अजून एक स्पॉट आले, गुफाच आहे वाटतं आणि कॅम्पिंग होते. बऱ्याच आहेत. वरती चढायचा रोड कुठून आहे पण नाही, तू इथेच नाही वाचलास, तो खाली दिलेला. तो बाबा खोल आहे. आवाज बघ, आता खाली जी हिस्ट्री होती ना, हे तर खाली रोड आहे जायला. काय वाटत आहे इथे काहीतरी शस्त्र किंवा धान्य ठेवत असणार बहुतेक, है ना? कारण तो प्रॉपर रोड वगैरे आणि एका पिलर हे पिलरवर उभे सर्व डोंगर पोखरून. तर पुढे चालता चालता अजून एक आपल्याला गेट लागला आहे. तो दिंडी दरवाजा होता आणि हा आहे महादरवाजा. पण उतरताना आणि चढताना खूप सावकाश. किल्ले सरसगड महादरवाजा जामच कट्टी ने. अरे बापरे, हा हा मला वाटतं त्या डोंगरातनंच असेल तो. गावातून ते आले ना गाडी येते बोल तिथून, कारण का हा जरा ट्रेक जास्तच डिफिकल्ट वाटतं. पण कमी आहे आणि प्रवेशद्वार नेक्स्ट पॉईंट आपला पारे चौकी. आणि इथून मला वाटते पूर्ण पहारा देत असणार आहेत. हा पाली, आपण फ्रंटला आलो, फ्रंट साइडला आलो आपण. मित्रांनो, वरती एक दर्गा सुद्धा आहे आणि खाली तिथे आहे शंकराचं मंदिर आहे.
का मित्रांनो आपलं ती केदारेश्वर मंदिर आहे, पाया पडून येतो. तर मित्रांनो जवळपास 10:30 वाजलेत आणि आम्ही आता हळूहळू गड उतरायला चालू करतो, बिकॉज आमचा ओव्हरऑल पूर्णच गड बघून झाला आहे आणि खाली उतरायला पण 1.5 तास तरी जाईलच. पण त्याआधी जो आम्ही नाश्ता घेतला होता तो इथे कुठेतरी सावलीत थांबून करून घेणार होतो. सो मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि लवकरच खूप साऱ्या व्हिडिओज देखील कंटिन्यू येणार आहेत असं मी नेहमीच बोलतो, बट आता खरंच येतील व्हिडिओ, बिकॉज एक टार्गेट निश्चित केलं आहे. जर तो टार्गेट पुरा झाला तर मी तुम्हाला नक्कीच सांगेल की तो टार्गेट कोणता होता तो. बट तोपर्यंत भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये.